नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. वेलकम बॅक टू गुरुस्कूल अकॅडमी. या ठिकाणी लास्ट पिरियडमध्ये आपण स्टार्ट केलेलं होतं भारतातील जी खनिज संपत्ती आहे त्यांच्या संदर्भात आपण काय माहिती बघत होतो आणि त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे थोडासा मी सांगितलेला होता. भारतामधील काय खनिजांचं या ठिकाणी वर्गीकरण आणि त्यांचं वितरण यांच्या संदर्भात चर्चा करत असताना आपण मागील पिरियडमध्ये या गोष्टी बघितलेल्या होत्या की भारतातील जो द्वीपकल्पीय प्रदेश आहे म्हणजेच पठारी प्रदेश आहे, या पठारी प्रदेशांमध्ये खनिजांचे जे महत्त्वपूर्ण काय पाच पट्टे आढळतात ते कोणत्या कोणत्या ठिकाणी आढळतात यांच्याबद्दल आपण माहिती बघितलेलं होतं. उत्तर पूर्वी पट्टा असेल, मध्य द्वीपकल्पीय पट्टा आहे, दक्षिण द्वीपकल्पीय, त्याच्यानंतर काय दक्षिण पश्चिम आणि काय उत्तर पश्चिमी, हे जे काय पाच पट्टे आपण बघितलेले होते. कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये यांचा विस्तार आहे, कोणत्या कोणत्या राज्यांचा समावेश होतो याच्याबद्दल चर्चा केलेली होती. आणि त्याच्यानंतर आपण जे खनिजांचं वर्गीकरण आहे वर्गीकरणामध्ये बघत असताना खनिजांचं आपण काय तीन प्रमुख प्रकारांमध्ये वर्गीकरण बघितलेलं होतं. तीन प्रमुख प्रकार कोणते कोणते होते? एक होतं काय धात्विक खनिजे, दुसरा बघितला होता आपण काय अधात्विक खनिजे, अधात्विक खनिजे, आणि तिसरा बघितला होता या ठिकाणी ऊर्जा खनिजे. यांच्या संदर्भात काय सविस्तर आपण माहिती बघितलेली होती. यांचे एक्झाम्पल बघितले होते कोणते कोणते काय धात्विक खनिज आहेत, कोणते अधात्विक खनिज आहेत आणि ऊर्जा खनिजांमध्ये कोणत्या कोणत्या खनिजांचा समावेश होतो याच्याबद्दल सविस्तर माहिती बघितलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना याच्याबद्दल माहिती नसेल त्यांनी काय जो प्रिव्हियस व्हिडिओ आहे तो बघायचा आहे, तर तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर धात्विक खनिजांमध्ये काय दोन उपप्रकार आपण बघितलेले होते. काही लोहधात्विक खनिजे असतात ज्यांच्यामध्ये काय लोहचा अंश असतो आणि काही अलोहधात्विक खनिजे असतात ज्यांचा लोहाशी काही संबंध असत नाही किंवा त्या धातूंमध्ये लोहाचा बिलकुल काय तिळमात्र सुद्धा काय अंश असत नाही. त्यांचे सुद्धा आपण काय एक्झाम्पल बघितलेले होते. कोणत्या प्रकारच्या काय खडकांमध्ये ते आढळतात या संदर्भात सांगत असताना तुम्हाला आठवण करून दिलेली होती की खडकांचे जे प्रकार होते अग्निजन्य खडक असेल, धारवाडचं खडक आहे, गोंडवाना प्रकारचं असेल, स्तरित प्रकारचे खडक काय आहेत, त्याच्यानंतर काय गाळाचे म्हणजे सेडिमेंटरी रॉक्स काय आहेत, टर्शरी प्रकारचे खडक, या संदर्भात सुद्धा काही सविस्तर व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. इंडियन ज्योग्राफीचे जे काय प्लेलिस्ट आहे चॅनलवरलं त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सिरियली व्हिडिओज काय बघू शकता, कोणत्या प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही. जर हा या चॅप्टरला म्हणजे काय संपूर्ण काय जो मिनरल चॅप्टर आहे खनिज साधन संपत्ती जी आहे तर ते बघण्याच्या अगोदर खडकांचे प्रकार एकदा काय अभ्यासणं आवश्यक आहे. वेळोवेळी आपल्या त्याचा संदर्भ या ठिकाणी येणार आहे. गोष्टी कोणत्याही प्रकारच्या पाठ करायच्या नाहीत. मी या ठिकाणी काय प्रत्येक गोष्टी ज्या आहेत खूप सारा या ठिकाणी डेटा आहे, खूप सारे फॅक्ट्स आहेत, तथ्य आहेत, ते एकमेकांशी रिलेट करण्याचा प्रयत्न करेन तर तुमच्या लक्षात बिलकुल राहून जाईल. या ठिकाणी बघा ज्यावेळेस व्हिडिओ कम्प्लीट होईल त्यावेळेस काय तुम्हाला समजेल या ठिकाणी की ज्या गोष्टी आपल्याला काय आतापर्यंत अवघड वाटलेल्या होत्या त्या किती सहज आणि काय सोप्या आहेत. बघा उजळणी आणि प्रयत्न जर केला तर कुठल्याही गोष्टी काय आपल्यासाठी काय अवघड असणार नाहीत. तर खनिजांचं वर्गीकरण आपण बघितलेलं होतं तर आता आपल्याला आजच्या पिरियडमध्ये स्टार्ट करायचं आहे. प्रत्येक एक एक आपल्याला काय खनिज घ्यायचं आहे जसं की लोह आयस्क असेल, बॉक्साईट असेल, ग्रॅफाईट आहे, प्लॅटिनियम आहे, सोनं आहे, चांदी आहे, कोळसा आहे, तर प्लुटोनियम असेल, थोरियम असेल, सर्व प्रकारचे जे एक्झाम्पल आपण काय फर्स्ट काय मागच्या पिरियडमध्ये डिस्कस केलेले होते त्या प्रत्येक एकेका घटकाबद्दल काय सविस्तर चर्चा या पिरियडमध्ये करायची आहे. तर आपल्याला काय सुरुवात करायला हरकत नाही, सर्व काय पूर्व माहिती जी आहे तर ती आपण काय डिस्कस केलेली होती. तर आजच्या पिरियडमध्ये आपल्याला बघायचं आहे की लोहधातू जो आहे काय अनन्यसाधारण महत्त्व असलेला धातू याच्याबद्दल काय सर्वाधिक प्रश्न परीक्षेमध्ये तयार होतात कोणत्या क्षेत्रामध्ये. प्रत्येक धातूच्या संदर्भात त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय पॉईंट्स या ठिकाणी काय तयार करायचे आहेत, नोट्स अशा पद्धतीने लिहून घ्यायचे आहेत ज्या ज्या ठिकाणी काय प्रश्न तयार होण्याची शक्यता आहे आणि ज्या ज्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काय प्रश्न विचारला गेलेला आहे. रिसेंट तुम्हाला सांगतो या ठिकाणी काय कंबाईनचा जो पूर पेपर झाला 4 सप्टेंबर 2021 तर त्याच्यामध्ये काय एकदम काय बेसिक क्वेश्चन विचारलेला होता की खालीलपैकी लोह अयस्काचा सर्वोच्च या ठिकाणी काय म्हणजे सर्वाधिक उत्तम प्रकारचं काय लोह अयस्क कोणता आहे आणि ऑप्शन्स होते मॅग्नेटाईट आहे, हेमेटाईट आहे, सिट्राईट आहे आणि यापैकी नाही अशा पद्धतीने. जर मे बी हा व्हिडिओ बघून विद्यार्थी जर गेले असते तर त्यांना त्या ठिकाणी काय 100% या ठिकाणी सांगतो तो क्वेश्चन काय तुम्ही चुकूच शकत नाही. तुम्हाला पाठांतर करायची बिलकुल आवश्यकता राहिली नसती. व्हिडिओ बघून जर काय गेला असतात किंवा आपण व्हिडिओ परीक्षेच्या अगोदर अपलोड केला असतात आता करतोय पुढच्या पेपरसाठी काय निश्चितच उपयोगी असणार आहे. आणि आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस केलेलं नाही. बऱ्याच वेळा माझा फोकस याच्यावरती असतं की जास्तीत जास्त कंटेंट, जास्तीत जास्त काय सिलेबस आपल्याला काय कव्हर करायचं आहे, बाकीच्या इतर अवांतर गोष्टींवरती चर्चा करायची नाही. मात्र हे महत्त्वपूर्ण आहे. बघा
एकूण या ठिकाणी 15 प्रश्न विचारलेले होते काय कंबाइन प्रिला काय ज्योग्राफीवरती, त्याच्यापैकी 6 क्वेश्चन जे आहेत ते इंडियन ज्योग्राफीवरती होते आणि 9 क्वेश्चन जे आहेत ते महाराष्ट्राच्या काय भूगोलावरती विचारण्यात आलेले होते. आतापर्यंत माझ्या मते हा आय थिंक 43rd व्हिडिओ असेल जो मी अपलोड करतो इंडियन ज्योग्राफीचा. मात्र जोपर्यंत पेपर झालेला होता तोपर्यंत आपण किती या ठिकाणी 33 व्हिडिओज अपलोड केलेले होते इंडियन ज्योग्राफीचे. तर या 6 पैकी एकतर क्वेश्चन होता कशावरती काय लोकसंख्येवरती होता. ओके, लोकसंख्या तर आपण आणखीन कवर केलेलं नाही. तर या 6 मधील काय राहिले 5 पैकी 4 प्रश्न जे आहेत आपले जे व्हिडिओज मी अपलोड केलेले होते तर त्या व्हिडिओमधील कंटेंटच्या बाहेरचा क्वेश्चन नव्हता. असे क्वेश्चन होते ज्याच्यावरती आपण डिस्कशन केलेलं होतं. त्याच्यानंतर एक क्वेश्चन मी सांगतो, भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान ज्या सिंधू नदीच्या काय पाणी वाटबाबत काय करार झालेला होता त्या कराराबद्दल मी काय नदी प्रणाली काय डिस्कस करत असताना सिंधू नदी प्रणाली डिस्कस करत असताना त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं. आणि थेट त्याच ठिकाणी प्रश्न आलेला होता की खालीलपैकी कोणत्या 3 नद्यांवरती भारताचं काय पूर्णपणे अधिकार आहे याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. जर व्हिडिओ बघितलेला असेल तर तुमच्या लक्षात आलेला असेल म्हणजे आपण एका राईट ट्रॅकवरती आहोत हे म्हणायला हरकत नाही. इन एन ॲव्हरेज बघा 5 पैकी 4 क्वेश्चन परीक्षेमध्ये येणे तुम्ही काय शिकवलेल्या कंटेंटपैकी हे मी अचीवमेंट समजतो. आणि परीक्षा झाल्याच्या नंतर काय खूप सारे विद्यार्थी ज्यांनी काही कन्सिस्टंटली प्रिपेअर केलेलं होतं चॅनलवरती तर त्या सगळ्यांचे ज्यावेळेस काय फोन येतात तुम्हाला सर थँक्यू धन्यवाद म्हणतात आणि सांगतात की सर तुम्ही जे काही केलं होतं आतापर्यंत केलेले कष्ट जे होते तर त्याचं सार्थक आहे. कमीत कमी आपण काय जे 90% क्वेश्चन असतील इंडियन ज्योग्राफीच्या संदर्भात टोटल 5 पैकी 4 क्वेश्चन या ठिकाणी 80% म्हणता येईल. तर एवढे क्वेश्चन आले तर एवढा फायदा आमचा होतो आहे. आणि काय संपूर्ण इंडियन ज्योग्राफी आणि संपूर्ण काय महाराष्ट्र ज्योग्राफी आणि वर्ल्ड ज्योग्राफीसुद्धा कम्प्लीट केल्याच्या नंतर मी चॅलेंज करू शकतो या ठिकाणी 100% म्हणत नाही 100% तर काय डेटलच्या ॲडमध्ये पण देत नाही की जम्स फ्री करेल तो म्हणून 99.99% असतं. तर मी सांगेन या ठिकाणी की एकही क्वेश्चन तुम्ही काय परीक्षेमध्ये चुकणार नाहीत जर तुम्ही मन लावून या ठिकाणी काय अभ्यास केलात तर. ओके, चला तर मग आज आपण सुरू करू कशाला जो लोह धातू आहे. तर हा जो म्हणजे प्रत्येक जो अयस्क आहे प्रत्येक खनिज जो आहे तर त्या खनिजांच्या संदर्भात बघत असताना या ठिकाणी त्या त्या दृष्टिकोनातून पॉईंट्स तयार करायचे जिथं काय प्रश्न तयार होतो. कोणत्या क्षेत्रामध्ये हे अयस्क आढळतात, कोणत्या खडकामध्ये आढळतात, कोणत्या राज्यामध्ये आढळतात, कोणत्या राज्यांमध्ये काय त्यांचे भांडार काय प्रचंड प्रमाणात आहेत, कोणतं राज्य सर्वाधिक उत्पादन घेतं, या सर्व गोष्टींवरती आपल्याला चर्चा करायची आहे. आणि ते जे अयस्क असेल खनिज असेल तर त्यांचे वैशिष्ट्य काय आहेत, त्यांचे सामान्य गुणधर्म काय आहेत, तर प्रत्येक गोष्ट आपण डिस्कस करणार आहोत. काही महत्त्वपूर्ण धातू अधातू आहेत ज्यांच्यावरती नोट्स थोडेसे जास्त बनतील, काही अगदी काय कमी पॉईंट्स बनतील जसं की सोनं असेल चांदी असेल जास्त असेल यांच्यावरती काही वन लाइनर क्वेश्चन बनू शकतात, जास्त क्वेश्चन यांच्यावरती बनणार नाहीत. तर जेवढं आवश्यक आहे तेवढं सगळं मी काय कवर करणार आहे. तर माझ्यासमोर या ठिकाणी काय बनवून राहायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे फक्त नोट्स बनवायचं आहे अभ्यास करत राहायचं आहे दॅट्स इट. याच्या पलीकडे दुसरं काही करायचं नाही. तर पहिला घटक आपण या ठिकाणी काय स्टार्ट करू आज लोह अयस्क. लोह अयस्क ज्याला की काय म्हणतो आपण काय आयरन ओर असं म्हणतो. लोह अयस्क काय असतं, अयस्क काय असतं हे काय मागच्या पिरियडमध्ये मी तुम्हाला काय व्यवस्थितरित्या सांगितलेलं होतं. कोणताही एखादा खडक आहे किंवा दगड आहे तर त्याच्यामध्ये कोणतेही एखाद्या काय खनिजाचं प्रमाण जर काय एका प्रचुर मात्रेमध्ये असेल, बघा खडक एखादा खडक पडलेला आहे तर त्याच्यामध्ये फक्त लोहाचंच प्रमाण असतं असं नाही. जर तू ती त्या ठिकाणी काय खडक आहे तर त्याच्यामध्ये लोह असेल, लोहासोबतच काय कॉपरसुद्धा असेल काही प्रमाणात जास्त असेल, काही प्रमाणात काय कोळसासुद्धा मिक्स असेल, अशा स्वरूपात अशुद्ध स्वरूपात जे खडक असतं त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी खनिज म्हणतो. मात्र कोणत्या प्रकारचं खनिज म्हणणार, त्या खडकामध्ये ज्या धातू किंवा अधातूचं किंवा ज्या खनिजाचं प्रमाण सर्वाधिक असेल, सांद्रता ज्याच्यामध्ये काय जास्त असेल त्याला त्या पर्टिक्युलर काय आपण काय जे धातू असतो किंवा अधातू असतो किंवा खनिज असतं त्याचं काय म्हणतो आपण अयस्क असं म्हणतो, त्याला ओर असं म्हणतो. म्हणजे एखादा खडक आहे त्याच्यामध्ये लोहाचं जे काय सांद्रता आहे, लोहाची सांद्रता जर खूप अधिक असेल तर त्याला काय लोह अयस्क असं म्हणतो. हे सिम्पल डेफिनेशन आहे लोह अयस्काची. आता हे लोह काय आहे बघा, लोह कशाला म्हणता येईल की सर्वाधिक स्वस्त असलेला, सर्वाधिक या ठिकाणी काय
सर्वाधिक प्रमाणात उपलब्ध असणारा आणि सर्वाधिक या ठिकाणी काय मजबूत असणारा जो धातू आहे तोच काय आहे लोह आहे। याच्या पलीकडे काय दुसरे काही बघायचे आपल्याला आवश्यकता नाही। पीरियडिक टेबल मध्ये काय ते सांगितलेलं आहे, काय Fe च्या स्वरूपात लिहिलेलं आहे, त्याचं त्या ठिकाणी काय संयोगी सूत्र सुद्धा दिलेले आहे, तर त्याच्याबद्दल या ठिकाणी आपल्याला बघायचं नाही। भूगोलाच्या दृष्टिकोनातून आपण विचार करत असताना लोह म्हणजे असा धातू जो सर्वाधिक स्वस्त आपल्याला काय उपलब्ध होतो, सर्वाधिक प्रमाणात काय उपलब्ध होतो आणि काय सर्वाधिक मजबूत असलेला धातू आहे। आतापर्यंत जेव्हापासून काय वेगवेगळे काय युग येऊन गेले, ताम्रयुग असेल, वैदिक काळ असेल, लोहयुग असेल, अष्टयुग असेल, या सगळ्यामध्ये सर्वाधिक उपयोगी सर्वाधिक काय युजफुल असलेलं मेटल कोणतं ठरलेलं आहे लोह आहे। आणि जेव्हापासून लोह धातूचा शोध लागला तेव्हापासून हे लक्षात आलं की लोह हा असा धातू आहे जो इतर धातूंपेक्षा काय आपल्याला काय जास्त उपयोगी आहे किंवा याची काय उपयोगिता जास्त आहे। याचे वैशिष्ट्य अशा प्रमाणे आहेत, सर्वाधिक प्रमाणात उपलब्ध होतो म्हणजे त्याची कमतरता असत नाही, सर्वाधिक मजबूत आहे म्हणजे याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला मेटल यूज करायची आवश्यकता नाही, आणि एवढ्या प्रमाणात काय अधिक प्रमाणात भेटतो की त्याचं काय जे मार्केट व्हॅल्यू आहे ते नेहमी कसं असतं म्हणजे आपल्याला काय रिझनेबल असतं असं म्हणता येईल। इकॉनॉमीचा एक रूल आहे, एखादी गोष्ट काय खूप मुबलक प्रमाणात काय प्राप्त होत असेल तर त्याची किंमत काय बनून राहते, जर त्याचा तुटवडा होत असेल तर मग त्याची किंमत काय होते वाढते, म्हणजे पुरवठा कमी झाला किंवा त्या ठिकाणी काय होतं त्याचे काय रेट्स जे होतात ते वाढतात आणि पुरवठा वाढला की त्याचे रेट काय होतात कमी होतात। हा बेसिक रूल इकॉनॉमीमध्ये तुम्ही बघितलेला असेल। तर लोहाच्या संदर्भात एवढं लक्षात ठेवायचं, सर्वाधिक स्वस्त असलेला, सर्वाधिक प्रमाणात उपलब्ध असलेला आणि सर्वात मजबूत असलेला काय लोह अयस्क हा काय आहे एक धातू आहे ज्याच्याबद्दल काय सविस्तर माहिती आपण बघू। बघा लोह अयस्क जो आहे तो या ठिकाणी मूलभूत धातू आहे, सर्वाधिक मूलभूत धातू किंवा लोह इस्पात उद्योग जो आहे, इस्पात म्हणजे स्टील, या ठिकाणी काय लोह इस्पात, लोह इस्पात उद्योग जो आहे उद्योग हा सर्वाधिक मूलभूत उद्योग आहे किंवा आधारभूत उद्योग म्हणता येईल। आधारभूत काबर म्हणता येतं, बघा कोणत्याही प्रकारची काही यंत्र तयार करायची असतील, यंत्रसामग्री तयार करायची असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही काय उद्योगामध्ये समजा काय प्रोडक्शन करायचं आहे, त्या ठिकाणी काय उत्पादन घ्यायचं असेल, तर त्या कोणत्याही उद्योगासाठी लोह इस्पात उद्योग जो आहे तो एक कच्चा माल म्हणून किंवा एक भांडवल म्हणून एक बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून काय करत असतं काम करत असतं। आपल्या अंगावरचं शर्ट घ्या, हां समजा काय कापड उद्योग आहे किंवा पेन उद्योग आहे, तुम्ही काय फूड पॅकेजिंगचा उद्योग असेल किंवा कुठलाही उद्योग असेल, घरातील प्रत्येक काय लोखंडी वस्तू तर काय काय या लोह अयस्कापासून काय तयार झालेलीच आहे, लोह धातूपासून तयार झालेलीच आहे, मात्र यांच्या व्यतिरिक्त जी मिनरल वॉटरची बॉटल असेल किंवा मोबाईल असेल किंवा काय हा बोर्ड असेल, या सर्व गोष्टी तयार करण्यासाठी जी यंत्रसामग्री वापरली जाते त्या यंत्रसामग्रीच्या निर्मितीमध्ये काय लोह इस्पात उद्योगामध्ये तयार होणारा जो लोह असेल, धातू असेल किंवा पोलाद असेल, हे काय करतात आधारभूत या ठिकाणी काय मेटल म्हणून, या ठिकाणी बेसिक मेटल म्हणून काय काम करत असतात। म्हणून जेव्हा लोहाचा शोध लागला, बघा लोहाचा शोध केव्हा लागला, केव्हापासून मानव काय लोहाची निर्मिती काय लोह धातू जो आहे तर त्याचा उपयोग करायला लागला। सिंधू संस्कृती आहे वायव्य भारतामध्ये, आपण ज्याला काय हडप्पा संस्कृती सुद्धा म्हणतो, तर एक्सकॅव्हेशन केल्यानंतर ज्यावेळेस त्याचा शोध लागला त्यावेळेस आपल्याला काय आढळून आले की खूप सारे त्यावेळेस काय धातूंच्या वस्तू हे कशापासून काय तांब्यापासून बनवलेल्या होत्या, म्हणून तो जो सिंधू संस्कृतीचा तो जो काळ होता त्याला काय म्हणतो आपण ताम्रयुग असं म्हणतो। ताम्रयुगाच्या नंतर बघा प्राचीन भारताचा अभ्यास आपण जेव्हा करतो त्यावेळेस या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी काय बघणार आहोत किंवा तुम्ही जर वाचलेल्या असतील तर तुम्हाला माहिती असतील। ताम्रयुगाच्या नंतर वैदिक काळ येतो आणि वैदिक काळाच्या नंतर हळूहळू काय लोह धातूचा काय पहिल्यांदा मानवाला या ठिकाणी काय शोध लागतो आणि त्याच्या उपयोगाला सुरुवात होते। मानवाला हे लक्षात येतं की ताम्र धातूपेक्षा तांब्यापेक्षा सुद्धा काय लोह धातू हा काय अधिक सस्टेनेबल आहे, अधिक काय उपयोगी आहे, स्वस्त सुद्धा आहे, मुबलक प्रमाणात सुद्धा भेटतो आणि त्या काळामध्ये सर्व वापरण्यात आलेल्या वस्तू कशाच्या आढळतात काय लोह धातूच्या आढळतात, म्हणून त्याला काय लोह काय युग असं म्हणतो, ताम्रयुग, त्याच्यानंतर वैदिक काळ आणि त्याच्यानंतर लोहयुग। बघा काय म्हणता येईल, जी यांत्रिक सभ्यता आहे त्या यांत्रिक सभ्यतेची धुरा म्हणजे कोण आहे लोहधातू आहे। आणि आतापर्यंत असं का बरं म्हणू शकतो, ज्यावेळेसपासून या लोहयुगाचा काय सुरुवात झाला तेव्हापासून या लोहधातूचा उपयोग जो मानवी जीवनामध्ये झालेला आहे या मेटलला रिप्लेस करण्यासाठी दुसरा कुठलाही मेटल आणखीन आलेला नाही, म्हणून याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। आणि खनिजांचा अभ्यास करत असताना सर्वाधिक पॉईंट कुठं तयार होतात लोह अयस्काच्या संदर्भात,
तयार होतात। तर याच्यानंतर आता हा जो काय लोह अयस्क जो उद्योग आहे, लोह पोलाद उद्योग जो आहे, तर याचा समावेश कोणत्या क्षेत्रामध्ये होतो? अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना काय उद्योग क्षेत्रांचे प्रमुख तीन भागांमध्ये वर्गीकरण केलं जातं। एक प्रायमरी सेक्टर, दुसरा सेकंडरी सेक्टर आणि तिसरा टर्शरी सेक्टर। लिहून घ्यायचं सगळ्यांनी, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र। तर यांच्यामध्ये आपण वर्गीकरण कोणत्या पद्धतीने करतो ते इकॉनॉमिक्समध्ये बघतो। बघा, असं एखादा काय उद्योग असतो ज्या उद्योग जो उद्योग इतर उद्योगांना काय आधारभूत म्हणून काय आधारभूत उद्योग म्हणून मदत करत असतो। जसं की एखादी काय ऑटोमोबाईलची कंपनी आहे, त्या ठिकाणी काय मशीन तयार करायचं आहे, तर त्यासाठी लागणारं जे मेटलिक पार्ट्स असतील या ठिकाणी, किंवा काय स्क्रू असतील, बोल्ट असतील, त्या ठिकाणी काय शाफ्ट असतील, तर या सगळ्यांसाठी काय लोहाची आवश्यकता असते। तर लोह पोलाद उद्योगातून तो कच्चा माल पुरवला जातो, किंवा ते कंपनी उभारण्यासाठी जो बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कुठल्याही कंपनीच्या बाबतीत तुम्ही काय आपण रिलेट करू शकतो, कुठलीही कंपनी असेल, त्या प्रत्येक काय इंडस्ट्रीमध्ये काय लोह उद्योगामध्ये तयार होणारा धातू जो आहे, रॉड्स आहेत, पाईप्स आहेत, शीट्स आहेत, हे सगळे काय करतात, एक प्रकारे काय कच्चा माल म्हणून काय काम करतात। म्हणून लोह इस्पात उद्योग जो आहे तो प्राथमिक क्षेत्रामध्ये काय याचा समावेश केला जातो। आणि एका क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे, शेती हा जो उद्योग आहे, त्याच्यानंतर मत्स्यपालन हा जो उद्योग आहे, त्याच्यानंतर मी जे करतो आता टीचिंग हे एक बिझनेस ॲज अ सपोज करू आपण, हे सध्या बिझनेस चालू आहे, हे फ्री ऑफ कॉस्ट चालू आहे यूट्यूबवरती आपलं, या ठिकाणी कोणत्या प्रकारची तुमच्याकडून काय फीस घेतलेली नाही। मात्र याचा समावेश कोणत्या क्षेत्रामध्ये होतो हे तुम्हाला सांगायचं आहे, सेकंडरी सेक्टर और टर्शरी सेक्टर, हा फर्स्ट क्वेश्चन तुमचा आहे। ओके, भारतातच नव्हे संपूर्ण पृथ्वीवरती जे लोह अयस्क आपल्याला काय जमिनीच्या भूगर्भामध्ये गेल्याच्यानंतर, खनन केल्याच्यानंतर, मायनिंग केल्याच्यानंतर प्राप्त होतं, तर त्याचे प्रमुख किती प्रकार केलेले आहेत? चार प्रकार केलेले आहेत। आता हे चार प्रकार कोणत्या आधारावरती केलेले आहेत? तर त्या लोह अयस्कामध्ये, खडकामध्ये भेटणारा जो लोह अयस्क आहे, त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण किती टक्के आहे याच्यावरती त्याचे काय चार प्रकार केले आहेत। एक सर्वात उत्तम असेल, त्याच्यानंतर काय लोहाचं प्रमाण जसं जसं काय ड्रॉप होतं परसेंटेज ऑफ काय आयरन, तसतसं त्याचे काय प्रकार केलेले आहेत, आणि त्याच्यावरतीच काय या कंबाईन ट्रीला या वर्षीचा काय क्वेश्चन विचारलेला होता। तर पहिला प्रकार कोणता आहे, दुसरा कोणता आहे, तिसरा कोणता आहे, त्यांचे गुणवैशिष्ट्ये कोणते आहेत, कोणत्या प्रकारच्या खडकांमध्ये आढळतात, या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला काय विधिवत चर्चा करायची आहे। तर चला मग एक एक या ठिकाणी काय पॉईंट आपण काय करू, डिस्कस करू। पहिला लोह अयस्काचा काय पहिला प्रकार आपल्याला बघायचा आहे या ठिकाणी, कोणता आहे? मॅग्नेटाईट हा आहे। आणि मॅग्नेटाईट हा सर्वात उत्तम प्रतीचा काय लोह अयस्क आहे, ज्याच्यामध्ये काय लोहाचं प्रमाण, ज्या लोह अयस्कामध्ये लोह या धातूचं प्रमाण काय सर्वाधिक आढळतं, आणि ते किती आढळतं? बघा, भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय लोह अयस्क जे आहेत आढळतात, आणि भारतामध्ये जेवढा लोह वापरला जातो त्याच्यापेक्षा जास्त त्याचं उत्पादन घेतलं जातं। मात्र प्रत्येक लोह अयस्काचं काय रूपांतर आपण काय लोहधातूमध्ये करत नाहीत, तर त्यासाठी काय बऱ्याच इंडस्ट्रीज आहेत आपण इकडे झारखंड, ओरिसा, छत्तीसगड राज्यांमध्ये काय बघणार आहोत, जसं की जमशेदपूर असेल, त्याच्यानंतर टाटाचे प्लांट आहेत, बोकारो पोलाद उद्योग आहे, तर रूरकेला आहे, तर या सगळ्यांबद्दल चर्चा करायची आहे। तर खूप मोठ्या प्रमाणात काय आपण हे लोह अयस्क काय करतो, काय खाणीतून काय मिळवतो, त्याचा उपयोगसुद्धा करतो, आणि खूप मोठ्या प्रमाणात यांचं काय करतो निर्यातसुद्धा आपण काय केलेलं आहे। तर फर्स्ट टाईप आपल्याला बघायचं या ठिकाणी कोणतं, मॅग्नेटाईट। मॅग्नीजने एकदम पूर्णपणे टाईट असलेला, पूर्णपणे काय फुल्ली लोडेड असलेला आपल्याला काय म्हणता हा प्रकार म्हणता येईल, ज्याच्यामध्ये 70 ते 72% इतकं लोहाचं प्रमाण असतं। बघा, मॅग्नेट कशाला म्हणतो, तर चुंबकाला म्हणतो, ज्या अयस्कामध्ये काय चुंबकत्व जास्त आहे। बघा, आणि चुंबकत्व जास्त कशामध्ये असतं, जो लोहधातू असतो लोह काय चुंबकत्व काय गुणधर्म दर्शवतो, म्हणजेच काय चुंबकत्वाचा गुणधर्म अधिकाधिक असेल तर त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण कसं असतं अधिकाधिक असतं। म्हणून सर्वाधिक उत्तम प्रकारचा लोह अयस्क कोणता म्हणता येईल, मॅग्नेटाईट म्हणता येईल। ऑब्व्हियसली मॅग्नेटवरून त्याचं नाव पडलेलं आहे, तर मॅग्नेटाईट असं म्हणता येईल। आणि त्याच्यामध्ये 70 ते 72% एवढं लोह आहे, तर याचं रेणूसूत्र आहे, तर केमिकल नेम आहे Fe3O4। व्हिडिओच्या काही सुरुवातीला मी काय तुम्हाला हे एक्झाम्पल दिलेलं होतं, तर Fe3O4ला काय म्हणलं जातं, मॅग्नेटाईट म्हणलं जातं, ज्याच्यामध्ये काय 70 ते 72% एवढे काय लोह काय आढळतं, आणि सर्वाधिक उत्तम प्रतीचा हा काय लोह अयस्क आहे, मात्र भारतामध्ये खूप कमी प्रमाणात आढळतो, खूप कमी प्रमाणात याचा काय आहे आढळ आहे।
ओके दुसरा पॉइंट असं सांगता येईल यामध्ये असलेलं लोहाचं प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे जेवढं त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण अधिक आहे तेवढा त्याचा रंग कसा असतो डार्क असतो. फेअर अँड लव्हलीची ॲड बघितली असेल अशा पद्धतीने एक काय काय शेड स्ट्रीप असते ज्याच्यामध्ये डार्क कडून काय ब्राईट कडे काय ब्राईटनेस वाढत गेली असते त्या पद्धतीनं. ओके जेवढं लोहाचं प्रमाण अधिक आहे तेवढा तो धातू काय असतो डार्क असतो. मग सर्वाधिक प्रमाण जर काय मॅग्नेटाईटमध्ये असेल तर या मॅग्नेटाईटचा रंग कसा असेल काळा असेल. ओके आणि यालाच रंग काळा असल्याच्या कारणानं मॅग्नेटाईटला ब्लॅक ओअर असं सुद्धा म्हणतात काळा अयस्क असं सुद्धा म्हणतात. प्रश्न विचारलेला आहे खूप वेळा त्याच्यासाठी आपण पॉईंट या ठिकाणी काय इन्क्लूड केलेला आहे. कुठलाही घटक असून कुठलाही तथ्य आपण असं सोडणार नाही ज्या ठिकाणी काय प्रश्न तयार होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर ह्याला ब्लॅक ओअर असं म्हटलं जातं आणि मॅग्नेटाईट जो आहे तर याच्यामध्ये लोहाचं सर्वाधिक प्रमाण असल्यामुळं सर्वाधिक हा काय करतो सर्वाधिक चुंबकत्व गुणधर्म दर्शवतो. मी या ठिकाणी पॉईंट्स जे आहेत शॉर्टमध्ये लिहितो आहे मात्र काय अशा पद्धतीने तुम्ही लिहून घ्यायचं नाही तुम्हाला काय सविस्तररित्या तुम्हाला वाचल्याच्या नंतर पूर्णपणे काय ज्ञान मिळेल. तुम्ही 6 महिन्याच्या नंतर जरी काय नोट्सची वही उघडलात तरी तुम्हाला कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही अशा पद्धतीने लिहून घ्या. शॉर्टमध्ये लिहून घेतला तर आपण नेमकं काय लिहिलेलं होतं हे तुम्हाला नंतर काय लक्षात राहणार नाही. आणि आता हे मॅग्नेटाईट जे आहे ते भारतातील कोणत्या क्षेत्रामध्ये आढळतं मी सुरुवातीला पॉईंट सांगितलेलं होतं मागच्या पेडमध्ये लोह हे जे काय लोहाचे अयस्क जे आहेत तर ते भारतामध्ये अग्निजन्य खडकांमध्ये आढळतात आणि अग्निजन्य खडकांचेच आपण काय प्रमुख प्रकार बघितलेले होते त्याच्यापासून काय तयार झालेले धारवाड प्रकारचं खडक आणि कडप्पा प्रकारचं खडक. आता धारवाड प्रकारच्या आणि कडप्पा प्रकारच्या खडकांमध्ये काय लोह अयस्क जर काय मॅग्नेटाईट हे लोह अयस्क आढळत असेल तर निश्चितपणे धारवाड म्हटल्यानंतर कर्नाटकचं नाव येणार आणि कडप्पा म्हटल्याच्या नंतर काय आंध्र प्रदेशचं नाव येणार. हे दोन क्षेत्र फिक्स झाले. खडकांचे प्रकार कोणते कोणते धारवाड आणि कडप्पा आणि राज्य कोणते कोणते असतील मॅग्नेटाईट आढळणारे कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांच्या व्यतिरिक्त सुद्धा काय इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा काय या ठिकाणी काय लोह अयस्क आढळतो मॅग्नेटाईट प्रकारचा तो पण आपल्याला लिहून घ्यायचा आहे मात्र एवढं रिलेट करा या ठिकाणी. तर लोह अयस्क जो आहे तो कुठं धारवाड प्रकारच्या काय धारवाड आणि कडप्पा प्रकारच्या खडकांमध्ये आढळतो या ठिकाणी. आणि मॅग्नेटाईट सर्वोच्च प्रतिचा तर आहे सर्वाधिक त्याच्यामध्ये काय 70-72% एवढं त्याच्यामध्ये लोह आहे मात्र भारतामध्ये काय खूप विपुल आणि मोठ्या प्रमाणात याचे साठे उपलब्ध नाहीत. खूप कमी क्षेत्रामध्ये काय यांचा विस्तार आहे त्या ठिकाणातून काय आपण मॅग्नेटाईट काय प्राप्त करतो मात्र याचं प्रमाणसुद्धा आपल्याला बघायचं आहे म्हणजे भारतामध्ये जे 4 प्रकार आढळतात तर त्यातील कोणत्या प्रकारचं काय लोह अयस्क भारतामध्ये काय सर्वाधिक प्रमाणात आढळतो आणि सर्वात कमी प्रमाणात कोणता आढळतो तर सेकंड नंबरला कोणता आहे या सर्व गोष्टीसुद्धा आपल्याला बघायचे ग्रॅज्युअल जेव्हा काय त्यांचा स्टेप बाय स्टेप नंबर येईल त्यावेळेस काय बघू. तर भारतातील कोणते कोणते क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी काय मॅग्नेटाईट हा कोळसा मॅग्नेटाईट हा काय लोहधातू आढळतो तर ते क्षेत्र लिहून घ्यायचे. एक सगळ्यात अगोदर असेल कोणता कर्नाटक त्याच्यानंतर असेल कोणता आंध्र प्रदेश त्याच्यानंतर तमिळनाडू राज्यामध्ये सुद्धा काय विस्तार झालेला आहे हा या ठिकाणी कर्नाटक आणि तमिळनाडूचे पठार आपण बघितलेलं होतं तमिळनाडू त्याच्यानंतर राजस्थानमध्ये सुद्धा काय धारवाड प्रकारचे खडक आढळते म्हणजे राजस्थानमध्ये सुद्धा काय मॅग्नेटाईट आढळतो. आणि यांच्या व्यतिरिक्त जो छोटा नागपूर पठार फुल फॉर्ममध्ये लिहित नाही मी या ठिकाणी सर्व लिहिणं काय आवश्यक होणार नाही कारण जर आपण सगळ्या गोष्टी लिहित बसलो तर काय व्हिडिओ खूप लेंथ होईल आणि तुम्हाला त्या गोष्टी काय बोरिंग वाटायला लागतील काय मेंटल फटी घेऊन जाईल. हां कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कंटेंट कसं कवर करतील या गोष्टींवरती आपण काय भर देऊ. तुम्ही तुमच्या पद्धतीने व्हिडिओ स्लो करून फास्ट करून या ठिकाणी नोट्स लिहून घेऊ शकता. तर कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू राजस्थान आणि छोटा नागपूरचा पठार या क्षेत्रांमध्ये काय मॅग्नेटाईटचं काय या ठिकाणी काय खाणी आहेत त्या ठिकाणातून यांचं उत्पादन घेतलं जातं. बघा दोन गोष्टी लक्षात घ्या लोह अयस्काचं उत्पादन घेणं हे खाणीतून खनन करून आपण काय करतो मायनिंग करून लोह अयस्क काय प्राप्त करतो मात्र ते शुद्ध स्वरूपात असतं का नाही अशुद्ध स्वरूपात असतं. त्याला बाहेर काढणे म्हणजेच आपण काय केलं लोह अयस्काचं काय उत्पादन घेतलं. भांडार असणे म्हणजे एखाद्या ठिकाणी लोह अयस्काचे प्रचंड भांडार असणे ही वेगळी गोष्ट आहे हां आणि त्याचं काय उत्पादन घेणे हे वेगळी गोष्ट आहे आणि लोहधातूचं उत्पादन करणे ही तिसरी वेगळी गोष्ट आहे. म्हणजे लोह अयस्क ज्यावेळेस बाहेर काढता तर त्यापासून लोहधातू मिळवण्यासाठी त्याला कारखान्यांमध्ये काय करावं लागतं त्याला शुद्ध स्वरूपात आपल्याला काय मिळवावं लागतं या ठिकाणी. मग लोहपोलाद उद्योग जे कारखाने आहेत त्याच्यामध्ये काय केले जातात मोठे मोठे बॉयलरमध्ये हे जे लोह अयस्क आहेत हे घातले जातात त्यांचं निष्कर्षण करून त्यातील अशुद्धी काढून त्यातून काय शुद्ध स्वरूपात काय लोह मिळवला जातो. मात्र हा लोह जो असतो तो लक्षात घ्या
मैग्नेटाइट असेल, हेमेटाइट असेल किंवा सिडेराइट असेल, कोणत्याही प्रकारचं खनिज तुम्ही काय त्या मशीनमध्ये त्या फॅक्टरीमध्ये टाका, त्याच्यानंतर निघणारा जो लोह आहे मॅग्नेटाईटपासून निघणारा लोह खूप उच्च प्रतीचा आहे, हेमेटाईटपासून निघणारा लोह याच्यामध्ये फरक असतो का? नाही, हे तर लक्षात या ठिकाणी. आपण तयार झाल्याच्या नंतर जो लोहधातू काय प्राप्त करतो तर ते सगळे एकाच प्रकारचे असतात, मात्र खनिजांमध्ये काय वेगवेगळे डिफरन्सेस आहेत त्या ठिकाणी. म्हणजे समजा 1000 किलो काय मॅग्नेटाईट तुम्ही काय लोह त्या कारखान्यामध्ये काय घेऊन गेलात आणि तुम्हाला काय लोहधातू काढून द्यायला सांगितलं तर किती 700 ते 720 किलोग्राम एवढा लोह तुम्हाला प्राप्त होतं. आणि हेमेटाईट जर काय घेऊन गेलात तर तुम्हाला कमी प्रमाणात. मात्र दोघांमध्ये फरक असेल का? म्हणजे जे प्रोडक्ट तयार झालेलं आहे, जो मेटल तयार झालेलं त्याच्यामध्ये फरक असत नाही. आणि एक पॉईंट लक्षात ठेवायचा, हे जे कारखाने असतात, जमशेदपूर असेल, रुरकेला असेल, बोकारो असेल, त्याच्यानंतर टाटा आहे, तर हे सर्व त्याच क्षेत्रामध्ये अडतात ज्या ठिकाणी कोणते लोह अयस्काचे या ठिकाणी काय खनिजांचे मोठे मोठे साठे आहेत. आणि शेजारीच आसपासच्या परिसरांमध्ये काय कोळशाच्या सुद्धा काय खाणी असतात, कारण या कारखान्यांमध्ये जी ऊर्जा असते तर त्या ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? कोळशाची. आपण असं जर करू शकत नाही, गॅस सिलेंडर आणून लावलं, शेगडी चालू केली आणि त्याच्यावरती आपण काय लोह धातू तयार करायला लागलो असं होऊ शकत नाही. किंवा इलेक्ट्रिसिटीचा वापर आपण त्या ठिकाणी केलो तर हे जे मोठे मोठे बॉयलर असतात हे चालवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जी ऊर्जा असते तर त्याच्यासाठी काय ऊर्जा खनिजांची आवश्यकता असते. आणि ऊर्जा खनिजांचं काय सर्वात उत्तम स्रोत सध्या विपुल प्रमाणात असणारा आपल्याजवळ कोणता आहे? दगडी कोळसा आहे, ज्याचा की वापर आपण काय भारतामध्ये सध्या करतोय. तर दगडी कोळसा सुद्धा आणि लोह आयसुद्धा ज्या क्षेत्रामध्ये भेटतात अशा क्षेत्रामध्ये काय केलेलं आहे या ठिकाणी, हे लोह पोलाद उद्योग कारखाने जे आहेत यांचा विकास झालेला आहे. आपण बघू पुढं नंतर ज्या गोष्टी आपण काय संपूर्ण काय मिनरल ज्यावेळेस संपू त्यावेळेस तुम्हाला भारतातील काय एखादी कंपनी त्याच शहरामध्ये त्याच क्षेत्रामध्ये काबर आहे तर याच्या पाठीमागचे जर रिझन्स विचारले तर तुम्हाला 100% सांगता येतील ज्यावेळेस गोष्टी पूर्णपणे समजतात. आता सध्या आपल्याला हाफ नॉलेज आहे, हां आपल्याला पूर्ण नॉलेज नाही. हाफ नॉलेज इज काय? डेंजर नॉलेज. हाफ नॉलेजवरती आपण कमेंट करू शकत नाही. एक तर नॉलेज नसणं ठीक आहे किंवा नॉलेज पूर्ण असणं हे उत्तम आहे, मात्र हाफ नॉलेज असणं नेहमी काय करतं? नुकसान करतं या ठिकाणी. तर हे झालं मॅग्नेटाईटच्याबद्दल. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी दुसरा प्रकार. बघा, दुसरा प्रकार जो आहे तो दुसरा प्रकार आहे कोणता? हेमेटाईट हा आहे. तर हेमेटाईटचं या ठिकाणी ऋणसूत्र आपल्याला सांगता येईल किंवा काय त्याचं नाव आपल्याला काय सायन्सच्या भाषेमध्ये विज्ञानाच्या भाषेमध्ये सांगता येईल काय? Fe2O3. इथं लक्षात, Fe2O3 नाव आहे त्याच्यामुळेच त्याला काय म्हटलं जातं या ठिकाणी? आयरन ऑक्साईड असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? आयरन ऑक्साईड असं म्हटलं जातं. हे सर्व जे आहेत मॅग्नेटाईट असेल हेमेटाईट असेल हे दोन्ही सुद्धा काय आयरन ऑक्साईडच आहेत. बघा दुसरा टाईप या ठिकाणी आपण लिहू कोणता आहे? हेमेटाईट. सेकंड, हेमेटाईट हेडिंग टाकायची आहे. हेमेटाईटचं नाव आहे Fe2O3, ज्याच्यामध्ये किती लोहाचं प्रमाण असेल? तर लोहाचं प्रमाण याच्यामध्ये आहे किती? 60 ते 70%. हे सुद्धा एक प्रमाणे काय खूप याची शुद्धता जी आहे खूपच कमी आहे असं म्हणता येणार नाही, जवळपास मॅग्नेटाईटच्या आसपास आहे. 62, 65, 68, 69 मग खनिज ज्या पद्धतीने आढळतं त्या पद्धतीने त्याच्यामध्ये काय लोहाचं प्रमाण काय असतं. बघा, हेमेटाईटचं काय सूत्र आहे Fe2O3, 60 ते 70% प्रमाणात त्याच्यामध्ये काय लोह आढळतो. आणि पुढचा पॉईंट असं सांगतील याला काय म्हणलं जातं? आयरन ऑक्साईड. आयरन ऑक्साईड असं म्हणतात. आणि 60 ते 70% प्रमाणात काय लोह असतं म्हणून याचा रंग जो आहे तो रंग गेरूप्रमाणे, गेरू माहिती आहे चॉकलेट रंगाचा गेरू असेल किंवा थोडासा लालसर प्रकारचा काय याचा रंग असतो. लोहाचं प्रमाण थोडंसं त्याच्यामधून काय कमी झालं, त्याची सांद्रता कमी झाली की रंगसुद्धा थोडासा कमी होतो या ठिकाणी. कसा हा कसा बनेल आता? लाल कलरचा बनेल. ओके, स्ट्रिप तर माहिती आहे आपल्याजवळ काय डार्क कडून काय ब्राईटकडे आपण काय शेड्स अशा पद्धतीने काय बदलत जातील. रंग आहे गेरू लाल. बघा, हे हेमेटाईट जे आहे तर हेमेटाईट हे मॅग्नेटाईटच्या नंतर काय सर्वोच्च प्रतीचं दुसऱ्या क्रमांकाचं लोह अयस्क आहे. आणि भारतामध्ये याचे साठे प्रचंड प्रमाणात आहेत, कोणत्याही प्रकारची कमतरता नाही.
खूप म्हणजे खूप मोठे साठे हेमेटाईटचे उपलब्ध आहेत, मॅग्नेटाईटचे एवढे साठे आपल्याजवळ काय नाहीत, मात्र हेमेटाईटसाठी काय भारत हा काय प्रसिद्ध देश आहे आणि हेमेटाईट या लोह अयस्काचं उत्पादन एवढ्या प्रमाणात भारत करतो की भारत त्याचा उपयोग केल्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात यांच्यापासून काय लोहधातू उपयोग करून लोह पोलाद सुद्धा काय एक्सपोर्ट केला जातो आणि लोह अयस्क सुद्धा काय एक्सपोर्ट केले जातात. आता एक्सपोर्ट का बरं केलं जातं, बऱ्याच वेळा असं लक्षात घ्या, लोह अयस्क जेव्हा काय आपण प्राप्त करतो त्यांच्यापासून लोहधातू काय मिळवण्याची जी प्रक्रिया आहे म्हणजे इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या इंडस्ट्रीजमध्ये टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स पाहिजे, एवढ्या चांगल्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे की कमीत कमी किमतीमध्ये कमीत किमती लागतमध्ये आपण तो धातू तयार करावा आणि मग मार्केटमध्ये त्याला काय चांगला भाव घेऊन आपल्याला काय विकता येतो. मात्र अशा प्रकारची काय टेक्नॉलॉजी म्हणजे अजून सॅच्युरेशन लेवलपर्यंत म्हणजे आपला देश हा काय विकसित झालेलं नाही, विकसनशील स्तरावरती आहे, तर ती टेक्नॉलॉजी चायनाजवळ आहे, जपानजवळ आहे, म्हणून झारखंड ओरिसा या प्रदेशामध्ये काय खूप मोठ्या प्रमाणात आढळणारे जे हेमेटाईटचे लोह अयस्क भेटतात तर त्यांचं प्रोडक्शन करण्यापेक्षा म्हणजे त्या लोह अयस्कापासून लोहधातू तयार करण्यापेक्षा आपण प्रिफरन्स या गोष्टीला देतो की त्यांना काय जपान आणि चीनला काय करू आपण एक्सपोर्ट करू आणि त्यातून जास्तीत जास्त काय नफा मिळू. तर यासाठी आपल्याला काय पूर्णपणे काय म्हणावला गेलं, मोदींनी एक शब्द सांगितलेला होता, आत्मनिर्भर बनायची काय आवश्यकता आहे. जसं की जे स्पेस रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये जसं आज आपण काय आत्मनिर्भर झालेलो आहोत, अमेरिकासारख्या काय देशांचे 100-100, 80-80 सॅटेलाईट जे उपग्रह जे आहेत आपण काय तर ते आपण अंतराळामध्ये काय पाठवतो आहे आता सध्या, तर त्यालाच आत्मनिर्भरता म्हणता येईल. म्हणजे असं व्हायला पाहिजे, एक काळ असा यायला पाहिजे की भारत हा काय एक मॅन्युफॅक्चरिंग हब बनला पाहिजे, जेणेकरून काय आजूबाजूच्या प्रदेशातील जे अयस्कातील असतील ते भारतामध्ये येतील आणि भारत त्यांचं प्रोडक्शन करून त्यांना काय एक्सपोर्ट करेल चांगल्या किमतीमध्ये. ओके, तर बघू आपण या ठिकाणी हेमेटाईटलाच काय आयरन ऑक्साईड म्हणलेला आहे, रंग गेरू किंवा लाल प्रकारचा आहे. आता हेमेटाईट प्रकारचं जे हां पॉईंट आपण बघितला होता की हेमेटाईट दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम अयस्क आहे आणि भारतात सर्वाधिक प्रमाणात आढळतो. सर्वाधिक प्रमाणात आढळतो तर कुठं आढळतो, तर हेमेटाईट प्रकारचं जे लोह अयस्क आहे तर ते सुद्धा अग्निजन्य खडकांमध्ये म्हणजेच काय धारवाड प्रकारच्या आणि काय कडप्पा प्रकारच्या खडकांमध्ये आढळतो. मात्र हेमेटाईटसाठी काय अगदी प्रसिद्ध असलेला ज्याला मिनरल हॉट लँड असं म्हणतो तो क्षेत्र म्हणजे कोणता, छोटा नागपूरच्या क्षेत्रामध्ये याचा विस्तार खूप मोठा आहे, खूप मोठे काय प्रचंड साठे त्या ठिकाणी आहेत. तर लिहून घ्या या ठिकाणी कोणत्या खडकांमध्ये, धारवाड आणि कडप्पा प्रकारच्याच खडकांमध्ये आढळतो. आणि भारतातील क्षेत्र कोणते कोणते आहेत हेमेटाईटचे, तर एक आहे ओरिसा, दुसरा आहे छत्तीसगड आणि तिसरा आहे कोणता झारखंड, या राज्यांमध्ये काय हेमेटाईटचे साठे खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. तर हे महत्त्वपूर्ण आहेत, हे लक्षात ठेवायचे, परीक्षेमध्ये यांच्यावरती प्रश्न विचारला होतो. असं नाही की हेमेटाईट महाराष्ट्रामध्ये आढळत नाही का, आढळतो, मात्र भारतीय भूगोलाचा अभ्यास करत असताना महाराष्ट्रामध्ये हेमेटाईट कुठं आढळतो याच्यावरती क्वेश्चन येत नाही. महाराष्ट्र भूगोलाच्या संदर्भात अभ्यासत असताना आपण बघू रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल किंवा काय गडचिरोली आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, कोणत्या ठिकाणी आढळेल. मात्र या ठिकाणी इंडियन ज्योग्राफीवरती काय चर्चा करत असताना काय हे महत्त्वपूर्ण असे पॉईंट आहेत जे आपल्याला काय लक्षात घेणं आवश्यक आहे हेमेटाईट प्रकारचा. आणि ह्या झारखंड आणि ओरिसामध्ये भेटणारे किंवा छत्तीसगडच्या क्षेत्रामध्ये भेटणारे जे या ठिकाणी काय हेमेटाईट प्रकारचं लोह अयस्क आहे तर अशा पद्धतीने जवळच असलेले काय पोर्टवरती बंदरांवरती काय पाठवले जातात आणि तिथून इतर देशांना जवळच्या काय एक्सपोर्ट केला जातो. ओके, याच्याबद्दल मी गोष्टीनंतर काय सविस्तरपणे तुम्हाला सहसंबंध जोडून सांगेन की कोणते कोणते मोठे मोठे बंदरगा आहेत ज्या ठिकाणातून काय लोह अयस्कांची काय निर्यात केली जाते. तर एवढ्या गोष्टी झाल्या कशाच्या संदर्भात, हेमेटाईटच्या संदर्भात. तर तिसरा टाईप बघू आपण, पुढचा कोणता आहे लिमोनाईट. कोणता प्रकार आहे पुढचा, लिमोनाईट, ज्याच्यामध्ये 35-50% एवढं काय लोहाचं प्रमाण असतं. आता 35-50% आहे आणि आपण काय हेमेटाईटच्या शोधामध्ये असताना जर खाण आपण काय खणली आणि त्या ठिकाणी अचानकपणे म्हणजे असा प्रश्न निर्माण होऊ शकतो विद्यार्थ्यांच्या मनात काय क्युरियोसिटी जिज्ञासा तयार होऊ शकते. जर समजा की म्हणजे काय भूगर्भामध्ये खूप खोल गेल्याच्या नंतर जर काय हेमेटाईट त्या ठिकाणी आढळतं, आपण त्याचा शोध लावलेला आहे आणि अचानक त्याच्या पुढेच काय
समजा कशाचे साठे सुरू झाले, समजा लिमोनाइटचे साठे सुरू झाले, तर मग काय एवढी खाण खणलेली आहे आणि त्या ठिकाणी काय लिमोनाइट प्रकारचं काय लोहा पडलेलं आहे, मग ते आपण बाहेर काढणार का नाही? निश्चितच एवढा खर्च काय हेमेटाइटसाठी केलेला आहे, तर लिमोनाइट भेटत असेल तर तो सुद्धा प्राप्त करणार असं होऊ शकत नाही. बघा जी प्रक्रिया आहे, जे निसर्ग आहे, निसर्गातील जे प्रक्रिया आहे अशा पद्धतीने आहे की किती अधिक कालावधीसाठी ते खनिज काय भूगर्भामध्ये राहतील तेवढी त्यांची काय प्युरिटी आहे ती जास्त होत जाते. आणखीन लाखो वर्षांनी करोडो वर्षांनी जर आपण तो लिमोनाइट काढण्याचा प्रयत्न केला तर त्या लिमोनाइटचं रूपांतर कशामध्ये झालेलं असतं, हेमेटाइट किंवा मॅग्नेटाइटमध्ये झालेलं असतं. मग एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की काही वर्षानंतर पण काढू, मग त्यावेळेपर्यंत काय पृथ्वी आहे किंवा नाही किंवा आपण आपलं अस्तित्व राहणार आहे किंवा नाही हे आपल्याला काय माहिती असत नाही. लिमोनाइटचं सुद्धा काय उत्पादन घेतलं जातं. तिसरा टाईप आहे कोणता, लिमोनाइट. लिमोनाइटचं सूत्र आहे 2 Fe2O3 2 H2O. थोडंसं पाण्याचे अंश याच्यामध्ये असतात म्हणून काय 0.2 H2O मध्ये हा ऋणसूत्र जो आहे तो तयार झालेला आहे. याच्यामध्ये पाण्याचा अंश असतं म्हणून लिमोनाइट प्रकारचं जे लोह अयस्क आहे तर त्याला म्हणलं जातं हायड्रेटेड आयरन ऑक्साईड असं म्हणलं जातं. प्रश्न असा सुद्धा विचारला गेलेला आहे की हायड्रेटेड आयरन ऑक्साईड लोह अयस्काच्या कोणत्या प्रकाराला म्हणलं जातं किंवा लोह अयस्काचा कोणता प्रकार आहे ज्याच्यामध्ये काय पाण्याचे अंश आपल्याला काय पाहायला मिळतात. जर 2 Fe2O3 × 2 H2O तुम्हाला माहिती असेल तर निश्चितपणे तुम्हाला ॲन्सर सांगता येईल. आणि लिमोनाइटमध्ये लोहाचं प्रमाण किती आहे, 35 to 50%, 35 to 50% एवढं लोहाचं प्रमाण आहे. म्हणून त्याचा रंग जो आहे आता लालवरून ड्रॉप होऊन कुठे येईल, पिवळ्यावरती येईल. तर लिमोनाइटचा रंग कसा असेल, लिमोनाइटचा रंग आहे कसा, पिवळा. ओके, बघा भारतातील कोणत्या कोणत्या क्षेत्रांमध्ये या ठिकाणी काय हे लिमोनाइट प्रकारचे काय खनिज जे आहे लोह एस जे आहे ते आढळतात. पश्चिम बंगाल आहे, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश आहे, त्यानंतर हिमाचल प्रदेश आहे, हिमाचल प्रदेशानंतर काय उत्तराखंड आहे. तर या क्षेत्रांमध्ये काय लिमोनाइट प्रकारचे लोह अयस्क आढळतात. जसं की काय हिमाचल प्रदेशमधील काय कांगडी म्हणता येईल, उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर क्षेत्र आहे ज्या ठिकाणी काय लिमोनाइट प्रकारचं काय लोह अयस्क आढळतं, तर पश्चिम बंगालमधील या ठिकाणी आणखीन काही क्षेत्र आहेत ज्यांच्यावरती आपण व्यवस्थित काही चर्चा करू ज्यावेळेस काय डिस्ट्रीब्युशन बघायचं आहे. तर एवढ्या गोष्टी लक्षात घ्या, सध्या गाळाच्या खडकांमध्ये पश्चिम बंगाल, UP, त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश आणि काय उत्तराखंड या क्षेत्रांमध्ये काय लिमोनाइट प्रकारचे काय खनिज या ठिकाणी आढळतात. आणि शेवटचा पॉईंट आता आपल्याला बघायचं आहे कोणतं, सिडेराइट प्रकारचं ज्याला Fe2CO3 असं म्हणतात. शेवटचा प्रकार बघायचा आहे, अशा पद्धतीने काय सर्व प्रकार आपण काय या ठिकाणी काय संपवतो आहे. शेवटचा प्रकार आपण बघू लोह अयस्काचा कोणता आहे, सिडेराइट ज्याला की Fe2O3 असं म्हटलं जातं. कोणता, डी सिडेराइट Fe2CO3. अगदी अतिशय सर्वात कमी याच्यामध्ये काय लोहाचं प्रमाण आहे, याच्यामुळं याच्याबद्दल काय जास्त काय पॉईंट्स नाहीत, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. सिडेराइट प्रकारचं जे लोह अयस्क आहे तो आहे Fe2CO3. बाकीचे जे सर्व आपण बघितले, कुठले मॅग्नेटाइट बघितलं, हेमेटाइट बघितलं, लिमोनाइट बघितलं, तर हे सर्व जे आहेत तर ते ऑक्साईड आयरन ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये होते. कोणते मॅग्नेटाइट, हेमेटाइट, त्याच्यानंतर लिमोनाइट. तर हे तीनही प्रकारचे जे लोह अयस्क होते ते काय आयरन ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये किंवा स्वरूपामध्ये उपलब्ध असतात. मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट हे जे आहेत तर ते आयरन ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये च्या स्वरूपात आढळतात. मात्र सिडेराइट जे आहे Fe2CO3 ते आयरन कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये आढळतं. कोणत्या क्षेत्रामध्ये बघा आहे हे बघायची आवश्यकता नाही. याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जे आहे ते किती आहे, 10 to 48% एवढं लोहाचं प्रमाण असतं. आणि भारतातील काय कोणत्या गाळाचे जे खडक आहे तर या गाळाच्या खडकांमध्ये काय सिडेराइट प्रकारचे लोह अयस्क आढळतात. आणि क्षेत्र वगैरे बघायची आवश्यकता नाही कारण त्या ठिकाणी कारखानेसुद्धा लागलेले नाहीत किंवा काय खाणीसुद्धा जास्त खणलेले नाही, ते ज्या ठिकाणी काय सिडेराइट प्रकारचं काय लोह अयस्क प्राप्त असेल
काय सर्वात कमी प्रतिचा हा जो लोह अयस्क आहे त्याची उपयोगिता काय सर्वात कमी आहे। तर हे अशा पद्धतीने काय लोह खनिजांच्या संदर्भात बघत असताना लोह अयस्काचे काय चारही प्रकार आपण या ठिकाणी संपवलेले आहेत। यानंतर आपल्याला बघायचं या ठिकाणी कोणतं भारतातील जे लोह अयस्क आहे तर लोह अयस्काच्या भांडाराचे जे क्षेत्र आहेत तर ते राज्यनिहाय आपल्याला बघायचे आहेत। सर्वात काय प्रमुख कोणते कोणते दोन प्रकार आपण बघितले होते मॅग्नेटाईट आणि हेमेटाईट। तर एवढं तर आपल्याला माहिती आहे की मॅग्नेटाईटमध्ये काय 70-72% एवढं आयरन असतं आणि हेमेटाईट जे आहे हेमेटाईटमध्ये 60-70% एवढं काय आयरन असतं आणि सर्वात उच्च प्रतीचा मॅग्नेटाईट आहे मात्र भारतामध्ये त्याचे क्षेत्र कसे आहेत कमी आहेत। हेमेटाईट हा काय दुसऱ्या क्रमांकाचा काय सर्वोत्तम लोह अयस्क आहे मात्र त्याचे साठे भारतामध्ये काय खूप सारे आहेत। मग मॅग्नेटाईट हा सर्वोच्च प्रतीचा जर काय लोह अयस्क असला तरी भारतातील काय त्याचे क्षेत्र खूपच कमी आहेत मात्र भारतामध्ये काय सर्वाधिक भांडार त्याचे कोणत्या कोणत्या राज्यामध्ये आहेत यानुसार त्यांचा क्रम आहे। तर सर्वाधिक भांडार मॅग्नेटाईटचे कुठं कर्नाटकमध्ये, दुसरा क्रमांक आहे आंध्र प्रदेशमध्ये, तिसरा जो रँक आहे तो येतो या ठिकाणी काय राजस्थानचा, त्यानंतर आहे चौथा तमिळनाडू आणि तमिळनाडूच्या नंतर पाचवा आहे गोव्यामध्ये सुद्धा काय मॅग्नेटाईटचे काय भांडार आपल्याला पाहायला मिळतात। त्या ठिकाणी काय भांडार आहेत हां खूप मोठ्या प्रमाणात काय मॅग्नेटाईट काय जमिनीच्या खाली आहे मात्र त्यांचं उत्पादन घेतलं जातं का नाही आणि लोह उत्पादन लोह अयस्काचं उत्पादन वेगळं आहे आणि काय लोह धातूचं उत्पादन वेगळं आहे हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर मॅग्नेटाईटच्या नंतर दुसरा आहे काय हेमेटाईट। तर हे दोन महत्त्वपूर्ण आहेत ज्यांच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो ज्याच्यामध्ये काय 60-70% एवढं काय लोहाचं प्रमाण असतं। तर दुसऱ्या क्रमांकाचं काय सर्वोत्तम या ठिकाणी काय लोह अयस्क आहे आणि हेमेटाईटचे क्षेत्र भगत असताना या ठिकाणी हेमेटाईटचे जे भांडार आहेत भारतामध्ये तर त्यामध्ये सर्वाधिक भांडार असलेलं राज्य कोणतं आहे ओरिसा राज्य आहे आणि दुसरा राज्य आहे झारखंड, तिसरा राज्य आहे या ठिकाणी काय छत्तीसगड, चौथा राज्य आहे या ठिकाणी कर्नाटक आणि पाचवा राज्य आहे कोणता गोवा। तर अशा पद्धतीने या क्रमामध्ये काय भारतामध्ये हेमेटाईट हा काय लोह अयस्क आढळतो। आणि सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी गोष्ट मॅग्नेटाईट प्रकारचा असेल किंवा हेमेटाईट प्रकारच्या काय ज्या खाणी आहेत त्या खाणींमधून ज्यावेळेस काय आपण लोह अयस्क बाहेर काढतो मग ते काय वेगवेगळ्या काय फॅक्टरीजमध्ये लोह पोलाद उद्योगामध्ये नेऊन त्यांचं निष्कर्षण करतो आणि त्यातून लोहाचं उत्पादन घेतो। वेगवेगळ्या राज्यांमध्ये काय या लोहाचं उत्पादन काय वेगवेगळ्या प्रमाणात घेतलं तर ज्या ठिकाणी लोह पोलाद उद्योग अधिक प्रमाणात असतील त्या ठिकाणी काय उत्पादन त्यांचं जास्त असेल, ज्या ठिकाणी कारखाने कमी असतील त्या ठिकाणी काय उत्पादन कसं होतं कमी होतं। तर लोहाच्या उत्पादनानुसार त्यांचे काय सर्वाधिक उत्पादन ज्या ज्या राज्यांमध्ये घेतलं जातं तर त्यानुसार त्यांचा क्रम आपण लिहायचं या ठिकाणी काय लोह धातू लोह पोलाद उत्पादन लोह पोलाद उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते कोणते आहेत। पहिला राज्य कोणता आहे ओरिसा राज्य आहे, दुसरा क्रमांक कोणत्या राज्याचा येतो या ठिकाणी काय छत्तीसगड राज्याचा येतो, तिसरा क्रमांक कोणाचा आहे कर्नाटक या राज्याचा आहे आणि चौथा क्रमांक असेल झारखंड या राज्याचा। तर अशा पद्धतीने हे क्रम आहेत। तर सर्व महत्त्वपूर्ण माहिती आपण या ठिकाणी काय लिहिलेली आहे। तर याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे भारतातील लोह अयस्क क्षेत्र जे आहेत तर ते क्षेत्र बघायचे आहेत। तर त्या क्षेत्रामध्ये आपल्याला काय बघायचं आहे समजा छोटा नागपूरचा हा काय परिसर आहे तर छोटा नागपूरच्या पठारावरती कोणते कोणते क्षेत्र असतील त्या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी सिंधभूम क्षेत्र आहे, तर त्याच्यानंतर काय पलामू क्षेत्र आहे, वेगवेगळे क्षेत्र आहेत म्हणजे दामोदर नदीमुळे काय त्या रांची पठाराचे आपल्याला छोटा नागपूर पठाराचे काय समान दोन भाग केलेले होते उत्तरेकडील एक पठार दक्षिणेकडील एक पठार। तर कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे दामोदर ही जी नदी होती हुगळीची उपनदी तर त्या दामोदर नदीमुळे काय छोटा नागपूर पठाराचे दोन भाग झालेले होते, तर उत्तरेकडील पठार कोणता आहे दक्षिणेकडील पठार कोणता आहे। तर हेच क्षेत्र आहे ते ज्या ठिकाणी काय खूप मोठ्या प्रमाणात काय हे जे हेमेटाईट प्रकार असेल मॅग्नेटाईट असेल या प्रकारचे काय लोह अयस्क आढळतात। तर हे कर्नाटकमधील काय कोणते कोणते क्षेत्र आहेत जसं काय शिमोगा जिल्हा असेल, त्याच्यानंतर काय पश्चिम बंगाल आहे, तर त्याच्यानंतर काय अरवली पर्वतश्रेणी आहे, तर वेगवेगळे क्षेत्र आहेत लोह अयस्कांचे जे काय भारतातील क्षेत्र आहेत तर त्यांच्यावरती व्यवस्थित चर्चा जी आहे तर आपण उद्याच्या पिरियडमध्ये करू। खरंच तुमचा अभ्यास होत असेल तर नक्की जे जे गरजू असे विद्यार्थी आहेत ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचणं आवश्यक आहे त्यांच्यापर्यंत काय शेअर करायला नक्की विसरू नका। तर अशाच प्रकारचे काय दर्जेदार व्हिडिओमध्ये आपण काय नंतर भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत या ठिकाणी काय धन्यवाद। तर सगळ्यांनी अभ्यास करत राहायचं आहे, नोट्स बनवायचे आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये विचारलेल्या प्रश्नांची काय उत्तर कळवायची आहेत। तोपर्यंत या ठिकाणी थँक्यू।